काश्मीरमध्ये वाढत्या तणावाच्या आणि दहशतवादी कारवायांच्या पार्श्वभूमीवर लष्करानं 12 मोस्ट वॉन्टेड दहशतवाद्यांची नावं जारी केली आहेत. यातले 12 ही दहशतवादी हे हिजबुल मुजाहिदीन, जैश ए मोहम्मद आणि लष्कर तोयबा या दहशतवादी संघटनांसाठी काम करतात. बुरहान वाणी आणि सज्जाद भट याला दक्षिण काश्मीरच्या ट्रालमध्ये ठार केल्यानंतर आता दहशतवाद्यांच्या कारवायांना लगाम लावून त्यांच्या मुसक्या आवळण्यासाठी लष्करानं आता आपली कंबर कसली आहे. दरम्यान कोण आहेत हे मोस्ट वॉन्टेड दहशतवादी पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून. रियाज नायकू अलियास जुबेर हिजबुल मुजाहिद्दीन, झाकीर रशीद भट हिजबुल मुजाहिद्दीन, अल्ताफ दार अलियास कचरू हिजबुल मुजाहिद्दीन, बशीरवाणी लष्कर ए तोयबा, अबू दुजाना लष्कर ए तोयबा, अबू हमाद जैश ए मोहम्मद, मोहम्मद यासिन इट्टू हिजबुल मुजाहिद्दीन, जुनैद माटू लष्कर ए तोयबा, सद्दाम पद्दर हिजबुल मुजाहिद्दीन, शौकत टाक लष्कर ए तोयबा, वसीम लष्कर ए तोयबा, झिनत उल इस्लाम लष्कर ए तोयबा. दरम्यान सबजार अहमद याच्या खात्म्यानंतर आता हिजबुल मुजाहिदीन ही दहशतवादी संघटना पुन्हा एकदा भारतात घुसखोरी करण्याच्या प्रयत्नात आहे. त्यासाठी पाकव्याप्त काश्मीरमध्ये नव्या दम्याच्या दहशतवाद्यांना प्रशिक्षण दिलं जात आहे. हिजबुल मुजाहिदीनच्या या नव्या बॅचचा फोटो बुधवारी इंटरनेटवर व्हायरल झाला. या तुकडीत 27 दहशतवाद्यांचा समावेश असून त्यांचं प्रशिक्षण अंतिम टप्प्यात असल्याचं समजतं आहे.